नमस्कार. 2 दिवस आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, कल्याण पूर्व येथील वातावरण अतिशय पेटलेलं होतं. काल रात्री जर आपण बघितलं तर आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर जी घटना घडली ती आपण सगळ्यांनी बघितली आहे सरकारनामाच्या माध्यमातून. त्याच्या संदर्भातल्या आणखीन काही गोष्टी मी इथे सांगू इच्छिते. आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर शाखा प्रमुख शिंदे गट यांचे महेश गायकवाड हे दोघांची जी कार्यालय आहेत ती समोरासमोर आहेत. गेले 2019 निवडणुकीत महापालिकेच्या महेश गायकवाड जे होते ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक होते. याचबरोबर जेव्हा शिंदे गट वेगळा झाला त्यावेळेला श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे ते कल्याण डोंबिवलीतले पहिले खंदे कार्यकर्ते होते. इतकंच नव्हे तर ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले होते त्यावेळेला 1 ते 2 दिवस ज्यावेळी पहिल्या दिवशी सुरतला गेले होते, नंतर ते गुवाहाटीला गेले, तर ज्या दिवशी ते सुरतला गेले होते त्या दिवशी देखील गायकवाड त्यांच्या महेश गायकवाड जे होते ते त्यांच्या बरोबरच होते. आणि गणपत गायकवाड यांचा जर आपण इतिहास पाहिला तर ते आपण बघितलं आहे ते तिसऱ्या टर्मला आमदार आहेत, त्यामुळे गेली 15 वर्ष ते कल्याण पूर्व या भागातून आमदारकी हे निभवत आहेत. आपण जर पाहिलं तर या दोघांमध्येही राजकीय वैमनस्य होतं आणि याच्यामधनच काल रक्तरंजित इतिहास घडताना आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलं. या सगळ्या प्रकरणाचा एक आढावा घेताना 2 दिवसापूर्वी काय घटना झाली होती ती मी तुम्हाला आधी सांगते. 2 दिवसापूर्वी काही महिलांनी गणपत गायकवाड यांच्यावर थेट आरोप केला होता, तुम्ही आमची जमीन हडप केलीत असा हा आरोप होता. यावर गणपत गायकवाड यांनी सरकारनामाशी बोलताना हे आरोप खोटे आहेत, या संदर्भात आम्ही केस जिंकलो आहोत आणि त्या लोकांना पैसे देऊन देखील ते लोक पलटी मारतायत असा त्यांचा त्यांचा सूर होता. तर त्या संदर्भातला जर व्हिडिओ आपण बघितला तर गणपत गायकवाड आमदार असून देखील तुम्ही आम्हाला फसवताय, तुम्ही गरिबांची फसवणूक केली आणि आम्हाला 1 कोटी रुपये देतो म्हणून सांगितले आणि 1 रुपया दिला नाही असा या महिलांचा आरोप होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील चर्च एक प्रकरण झालं होतं, त्यामध्ये गणपत गायकवाड हे भूमिपूजन करण्यासाठी तेथे गेले होते, मात्र तो जो रस्ता होता तो चर्चच्या माध्यमातून जात होता आणि तो चर्चच्या मधून जात असल्याने चर्चच्या लोकांनी गणपत गायकवाड यांना येऊन विचारलं की महापालिकेची कोणतीही पूर्वसूचना आम्हाला नाही, आम्हाला जर काही गोष्टी सांगितल्या असत्या तर आम्ही FSI थोडासा वाढवून मागितला असता आणि तुम्हाला ही जागा दिली असती. आमची जागा देण्याला कोणताही विरोध नाहीये, मात्र आम्हाला कोणतीही पूर्वसूचना दिली नाही याचा आम्हाला वाईट वाटतंय असे जेव्हा ते बोलले त्याच वेळेला आमदार गणपत गायकवाड यांचे जे कार्यकर्ते होते ते आजूबाजूला उभे असलेले कार्यकर्ते अंगावर त्या लोकांच्या धावून गेले. यावेळेला ती शाळा त्या चर्चमध्ये शाळा असल्याने यावेळी पालक उपस्थित होते, विद्यार्थी उपस्थित होते, त्याचबरोबर चर्चचे काही सदस्य देखील तेथे उपस्थित होते. तो देखील वेगळ्या प्रकारे त्यांचा दुसरा दिवस गणपत गायकवाडांचा गाजला गेला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जर आपण बघितलं तर सकाळी सगळं शांत सुरू आहे असं वाटत असतानाच संध्याकाळी महेश गायकवाड हे त्या जमिनीच्या आदल्या दिवशी जो प्रकार झाला होता महिलांचा द्वारली गावातला, या द्वारली गावातल्या जमिनीच्या महिलांना तक्रार घेऊन महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील हे दोघंही हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर येथे पोहोचले असताना अचानकपणे तिथे आमदार गणपत गायकवाड यांचे मुलगा वैभव गायकवाड उपस्थित झाला, त्यांचे कार्यकर्ते उपस्थित झाले. यावेळी महेश गायकवाडचे कार्यकर्ते देखील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबलेले होते, मात्र महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील हे आतमध्ये पोलीस स्टेशनच्या केबिनमध्ये बसलेले असताना अचानक तिथून मागून आमदार गणपत गायकवाड आले. गणपत गायकवाड थेट केबिनमध्ये गेले आणि केबिनमध्ये बसले. त्यानंतर बाहेर जो आरडाओरडा सुरू होता हे बघण्यासाठी ज्या वेळेला पोलीस बाहेर आले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप साहेब जेव्हा बाहेर आले त्यावेळेला तिकडे आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्याकडची रिव्हॉल्वर काढली आणि रिव्हॉल्वरने फायर करण्यास सुरुवात केली. हा सगळा आवाज बघताच क्षणी सगळे कार्यकर्ते केबिनच्या दिशेने धावत गेले. तोपर्यंत गणपत गायकवाड, त्यांचे सहकारी संदीप सरवणकर आणि
केणे यांनी त्यांच्यावर बेछूटपणे गोळीबार केला होता. यामध्ये महेश गायकवाड प्रचंड मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. राहुल पाटील यांना देखील, त्यांचे जे मित्र होते नजीकचे, त्या राहुल पाटील यांना देखील गोळी लागलेली होती. आणि या सगळ्यानंतर त्यांना कल्याण येथील मीरा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. मात्र त्यानंतर त्यांची एकंदरीतच अत्यावस्था होती, त्यामुळे प्रकृती अत्यावस्था पाहून त्यांना ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती संदर्भात अजूनही काही माहिती मिळू शकलेली नाही, मात्र गोळ्या त्यांच्या काढण्यात आलेल्या आहेत असे सांगण्यात येतंय. पण अजूनही जर आपण बघितला तर हा जो माहोल आहे, हा जर माहोल आपण पाहिला तर हा अत्यंत चिंताजनक असा माहोल आहे. महेश गायकवाडचे कार्यकर्ते अजूनही इथे ठाण मांडून बसलेले आहेत. ते आता न्यायाची अपेक्षा करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री देखील आहेत देवेंद्र फडणवीस जी, त्यांच्याकडे ते फास्ट ट्रॅक वर ही केस चालवा आणि जास्तीत जास्त शिक्षा द्या अशी ते मागणी करतायत. या संदर्भात आम्ही प्रशांत बोटे जे आहेत, महेश गायकवाड यांचे जे खंदे समर्थक आहेत, त्यांच्याशी बातचीत केली तर त्यांनी देखील सांगितलं की आम्ही जनतेच्या सेवेसाठी पोलीस स्टेशन मध्ये गेलेलो. पोलीस स्टेशन हे अशी एक जागा आहे जी जनतेला न्याय देते, त्यामुळे पोलीस स्टेशन असल्यामुळे महेश गायकवाड देखील बेसावत. त्यानंतर आपण जर बघितलं तर गणपत गायकवाड तेथे अचानक आले आणि त्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला असे त्यांच्या महेश गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मात्र यावेळी त्यांनी ही केस जी आहे ती फास्ट ट्रॅकला चालवण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. याचबरोबर जेव्हा न्याय मागू तेव्हा जनतेला कोणताही त्रास आमच्याकडून होणार नाही अशी खात्री देखील त्यांनी दिली आहे. खरं तर आज खासदार श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस आहे, मात्र ह्या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्या आनंदावर थोडंसं विरजण पडल्याचं आपण पाहू शकतो. आज त्यांचे खरं डोंबिवलीत देखील मुलाखतीचा मोठा कार्यक्रम होणार होता. अविश्रांत श्रीकांत नावाने हा कार्यक्रम पै फ्रेंड्स लायब्ररी तर्फे होणार होता आणि हा कार्यक्रमाची मुलाखत जी होती ती प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते घेणार होते. मात्र हा कार्यक्रम देखील श्रीकांत शिंदे यांनी रद्द केल्याचे पाहायला मिळतंय. आणि हा कार्यक्रम रद्द करताना त्यांनी काही अपरिहार्य कारणाने कार्यक्रम रद्द करत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्यानेच हा कार्यक्रम रद्द होत असल्याची माहिती चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली पाहायला मिळते. पण ह्याच संदर्भात आपण बघितलं तर आज देखील हिल लाईन पोलीस स्टेशनचं जे वातावरण आहे ते अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं आहे. अजूनही कार्यकर्ते या हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये बसून आहेत. याचबरोबर आता जर आपण पाहिलं तर सध्या गणपत गायकवाड जी आणि त्यांचे जे दोन साथीदार आहेत ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. सकाळपासून जी अपडेट आली आहे ती त्यांना मेडिकल टेस्टसाठी घेऊन जाण्यात आलेलं होतं. मात्र उल्हासनगर येथे ही टेस्ट होत नसल्याने, मेडिकल ऑफिसर नसल्याने ही टेस्ट त्यांना कळवा येथे करण्यात आली आहे त्यांची. आता त्यांना कल्याण कोर्ट किंवा उल्हासनगर कोर्ट येथे दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढची गोष्ट कळेल. पण यामध्ये देखील जेव्हा गोळीबार झाला त्यानंतर एका वृत्तवाहिनीने ज्या वेळेला आमदार गणपत गायकवाड यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी थेट त्या वृत्तवाहिनीशी बोलताना मीच हे केले असल्याचे सांगितले, मला कोणताही पश्चाताप होत नाही असेही सांगितले. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्रात गुंडगिरी वाढत आहे आणि ही गुंडगिरी कुठेतरी थांबवायला हवी असे देखील त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे आम्हाला कोणतंही क्रेडिट देत नाहीत. आमदारकीचा जो आमचा निधी आहे तो देखील खासदार आम्ही कामं केल्यानंतर खासदार स्वतःच्या नावाने त्या त्या ठिकाणी बोर्ड लावतात आणि स्वतः क्रेडिट घेतात असं त्यांनी सांगितलं. याचबरोबर काही देवाची शपथ घ्या देवेंद्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देवाची शपथ घ्या आणि सांगा की तुम्ही माझे पैसे घेतले नाहीत का असा सवाल देखील त्यांनी यावेळी केलेला होता. आणि हे सगळं प्रकरण आपण बघितलं तर 2 ते 3 दिवस हे सगळं सुरू आहे. या पुढे ह्या सगळ्या प्रकरणाची अपडेट आम्ही तुम्हाला सरकारनामाच्या माध्यमातून देत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही सरकारनामांचं आमचं वेब पेज, आमचं फेसबुक पेज, युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करायला विसरू नका. मी भाग्यश्री प्रधान आचार्य, सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.